दादा म्हणजे विचारलं तर रागवणार नाहीस ना तू? महादेव, तुला जे काय सांगितलं ते स्पष्ट सांग. आल्यापासून परवानगी कसली मागतोस तू? तुझ्याकडे गणपती आहे, तो देऊन टाक मला. कुठला गणपती? कुठला गणपती? अरे प्रभा मामी म्हणाली ना तो गणपती. अरे तो उजव्या सोंडेचा आहे, तो मला देऊन टाक. त्याचं सोळं फार असतं रे. अरे त्याची पूजा अर्चा नीट झाली नाही ना म्हणून कोपला, म्हणून हे संकट आलं निळ्यावरती. अरे तुला करायची नसेल पूजा तर करू नकोस ना, पण मला दे, मी करतो त्याचं सगळं. मला त्या गणपतीविषयी काही माहित नाही, कळलं तुला? अरे पण मग प्रभा मामी कसं मला म्हणाली की तो तुझ्याकडे आहे म्हणून? मला काही माहित नाही. अरे मला काही माहित नाही असं म्हणून कसं चालेल दादा? प्रभा मामीनं मरताना सांगून गेले मला आणि निळ्याला. त्यांनी सांगितलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला? अरे मग मामीच्या शब्दावर विश्वास नको ठेवायला. अरे काय हवं ते करा, माझ्याकडे हा विषय परत काढू नका. आधी डोक्याला माझ्या त्रास आहे. अरे मला विश्वास नाहीये की नाही, मला देऊन टा, मी बघतो काय ते. एवढे कळले तू अक्कल आहे ना तुला? मग हे का नाही समजून घेस की माझ्याकडे गणपती नाही आहे म्हणून? प्रभा मामी म्हणाली ना. काय प्रभा मामी काय? ती त्या भ्रमावस्थेत काहीतरी भरळली आहे, त्याच्यावर तुम्ही विचित्र अर्थ काढून मला छळता तुम्ही? हा तिच्या बोलण्यात काही लॉजिक आहे? तू एवढी कशी अक्कल नाही तुला कळण्याची? आज 17-18 वर्ष मृणाल आसनांची पूजा करते. जर गणपती मागणार असतं तिल नसतं ना गणपती? गणपती पुन्हा हा विषय मागणं काढायला नाही, कळलं तुला? अरे पण प्रभा मी खोटं बोललेलं का? मला माहित नाही, कळलं तुला? मला माहित नाही. ती म्हणताना काहीतरी बरळली, त्याचं भरते तुम्ही अर्थ काढता? त्या बोलण्यात काही लॉजिक नाहीये. आणि एक गोष्ट, परत हा गणपतीचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही, कळलं तुला? जमणार आहे का तुला? हे जमणार आहे का? आणि नसेल जमणार तर नीर सुद्धा मी सरळ नाशिक मधल्या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो. ही कटकट माझ्या डोक्यात नको. अरे हॉटेलमध्ये काय दादा म्हणतोस? नको रे बाबा, वाडा सोडून कुठे जाऊ नको, वाड्यावरच राहणार विषय काढणार. हे सगळं कळतं ते विषय विषय नाही करणार बाबा. गणपती बोलून बसलो. अरे अरे दादा. नाही नाही नाही, एक मिनिट कन्फ्यूज केलंयस तुम्हाला, मला सगळं पुन्हा पहिल्यापासून सांग. पहिल्यापासून काय म्हटलंस तू? तू वाड्यात होतास, तुला काहीतरी एक आवाज ऐकू आला म्हणून तू खालती गेलास. तर तिथे मंजुळा होती आणि मंजुळासमोर बाप्पा उभा होता आणि बाप्पाला पाहिल्यावर तुझ्या डोक्यात तिडीक गेली, तू चिडलास, रागावलास. त्या दिवशी बाजारात आला होता अगदी तसाच. मग तू तिकडे पडलेली पहार उचललीस, कोयता उचलला होतास अगदी तशीच आणि बाप्पाच्या डोक्यावर मारलीस. डोक्यावर नाही, हातावर, कारण त्याच्या हातात पिस्तूल होतं आणि त्यांनी ते मंजुळावर रोखलं होतं. अंधार नसेल ना तिकडे? रात्र होती त्यामुळे बराच अंधार असेल ना. आय सी. तरी सुद्धा तुला सगळं दिसलं, बाप्पा, मंजुळा, बाप्पानी रोखलेली पिस्तूल. हा, याचा अर्थ तिकडे अंधार नव्हता किंवा तू घुबड आहेस. झोपू नको रे घुबडा, चल मान्य. मान्य आहे बाप्पाच्या हातात पिस्तूल होती, त्यांनी ती मंजुळा रोखली होती आणि तू ती पहार बाप्पाच्या हातावर मारलीस. पिस्तूल कुठे आहे? मला काय माहित, ते शोधणं तुमचं काम आहे. आम्हाला आमचं काम शिकवू नको, कळलं? तेच करतोय आम्ही, म्हणूनच तुला प्रश्न विचारतोय, कळलं? पिस्तूल कुठं आहे? कुठे लपवली असती? हे काय आता नवीन? मी का लपवू पिस्तूल? मला काय माहिती ते कुठे आहे? यु आर राईट, तुला काही माहीत असणार पिस्तूल कुठे आहे, कारण असं कुठलंही पिस्तूल अस्तित्वातच नाही आहे.
बाप्पाच्या हातात मुळातच पिस्तूल नव्हतंच. बाप्पाच्या हातात पिस्तूल होतं, त्यांनी त्यातून दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्याचा आवाज ऐकणारे लोक भेटतील तुम्हाला. भेटले ना, बरेच लोक भेटले, पण त्या सगळ्यांनी फटाक्यांचा आवाज ऐकला होता. अग्निहोत्रींच्या वाड्याच्या मागच्या वाडीत लग्न चालू होतं, त्या फटाक्यांचा आवाज. तू सुद्धा तोच आवाज ऐकला होतास नील. बाप्पाच्या हातात बंदूक नव्हती आणि त्याने कुठल्याही गोळ्या झाडल्या नाहीत. डू यू अंडरस्टँड? नकमान, तेल मी पुढे काय झालं? पुढे काय झालं नील सांग. बाप्पाच्या हातात बंदूक तर नव्हतीच. तू म्हणतोस तू हातात पहार घेतलीस आणि बाप्पाच्या हातात मारलीस. बंदूक सापडली नाही आम्हाला. मग ती बंदूक कुठे आहे? म्हणजे उभी होती का नव्हती? कमान कमान टॉक टू मी. सांग पुढे काय घडलं. तो आवाज जर फटाक्यांचा होता तर तुला गोळ्यांचा आवाज कुठून आला नील? कमान आन्सर माय क्वेश्चन्स, कमान. बोलायचं राहिलंय का काही? माफ कर रे बाबा दादा, म्हणजे तुझी मनस्थिती काय आहे आणि मी कुठला विषय काढला मला ना काही कळतच नाही, पोचच नाही, कधी काय बोलावं खरंच मला काही कळत नाही रे. चुकलो बाबा, चुकलो. माफ कर, रागवू नको. चांगली सवय तुझी. आधी लाथा घालायच्या नंतर माफी मागायची, फुंकर घालायची. अरे चुका केल्यानंतर लोक सुधारतात, तुला कधी जमणार ते? अरे पण निदान माफी तरी मागतो की नाही? म्हणजे माझी चूक लक्षात आल्यानंतर मी माफी तरी मागतो. हो सर, रागवू नकोस हा, तू रागवू नकोस हा, चुकलो बाबा. अरे दादा, या चक्रम माणसाकडून कसली अपेक्षा करू नकोस, काही उपयोग नाहीये. मी तुला सांगतो शिरा, तू माझ्या भानगडीमध्ये पडू नकोस. माफ कर रे दादा बाबा, मी चुकलो, चुकीचा विषय काढला, मला माफ कर बाबा, पण रागावू नको. बर बर. हॅलो. हॅलो, मी पद्मा बोलतेय. कोण पद्मा? हा, मी पद्मा निंबाळकर बोलतेय. पद्मा निंबाळकर? विदेश भाऊजींकडनं फोन आहे. हो, बरोबर बरोबर. बोला बोला, काय 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 झालं? मी जरा वेगळं विचारत होतो, मला एकदम लक्षात नाही आलं. बोला बोला. नाही हरकत नाही, तुम्ही आत्ता वेगळ्याच विवंचनेत आहात त्यामुळे तुमच्या लक्षात नाही येणं साहजिक आहे. मला नीलबद्दल विचारायचं होतं. हां. कसा आहे हो नील? घाबरला असेल ना? त्याचीच काळजी वाटत होती म्हणून. मी घाबरलाय पण शांतपणे करतोय सगळं. असा अभिचारी नाही, समजूतीने घेतोय सगळं. हो, म्हणूनच आम्हालाही विश्वास वाटतो की तो यातून सही सलामत सुटेल. नाही, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आधार आहेत, निश्चित सुटेल तो. हा एक मिनिट हा, मृणाल बोलते. पद्माते, तुम्ही सईला जपा, खूप हळवी आहे पूर. नाही तुम्ही नका चिंता करू तिची, आम्ही आहोत सगळे. पण तुम्ही शांत राहा, मला समजू शकतो तुम्हाला किती जड जात असेल हे सगळं. माझं नील स्वप्नात सुद्धा असं काही करणं शक्य नाही हो. तुम्ही नका काळजी करू, नील निर्दोष आहे आणि तो यातून लवकरात लवकर सुटणार. तुमच्या तोंडात साखर पडू, एक मिनिट यांना देते. हॅलो भाऊजी, तुम्हाला कधीही काही वाटलं तरी निसंकोच फोन करा आम्हाला. हो मी करीन. दिनेश आहे तिकडे? दिनेश? एक मिनिट, एक मिनिट.
हाँ हॅलो मणी, मी फोन करणार होतोस तुला. दिनेश तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण एक निश्चित सांगतो तुला की नील अशा प्रकारचा गुन्हा करणं शक्यच नाही आणि नक्कीच आता आपण काहीतरी मार्ग काढू, तू विश्वास ठेव माझ्यावर. नाही बघ मणी, आम्हाला काय वाटतंय याचा विचारही मनात आणू नकोस तू आणि सईची काळजी करू नकोस तू. आपण सगळंच निभावून नेऊ आपण. फार बरं वाटलं दिनेश, आधार वाटला तुमचा सगळ्यांचाच. अरे अर्थातच आम्ही आहोत सगळेच आणि हे संकट काही एकट्या नीलवर आलेलं नाही आहे, आपल्या सगळ्यांवरच आलेलं आहे. ही आमची मंदिरा म्हणत होती नाशिकला यायचंय म्हणून, ती म्हणजे तिची मदत होईल, डिटेक्टिव्ह आहे ती, हुशार आहे तशी. हा हो नक्कीच मदत होईल तिची. पोटतेट केली एवढे पाठीशी तुम्ही सगळे उभे राहिलात, नक्कीच काहीतरी मार्ग निघले. थँक्यू दिनेश. ए बाबा, हे असे आभार वगैरे म्हणून तू परक करू नकोस प्लीज. नाही रे तसं नाही काय, चल ठेवतो आणि घे घे काळजी घे हां, आणि तसंच काही वाटलंच तर सांग. ओके नाही नक्की सांगतो. ठीक काय करतेस तू? सईला फोन लावत होते. अगं वाजलीत किती बघतेस का तू, झोपली असेल ती. झोप उडाली असेल रे तिची, काळजीने ग्रासला असेल, लहान आहे ती अजून. गेले काही दिवस खूप सोसलंय तिने आणि आता हे सगळं आपण उघड्या डोळ्याने पाहत राहायचं. काय आपण काय करू शकतो पद्मा? आपण आता केला ना मणीला फोन केला ना, शांत वाटला मला तसा. तो वरकरणी शांत वाटले असतील, कुठला बाप अशा वेळी शांत राहू शकेल सांग ना. अगं या सगळ्याचा आपण विचार करून आपण त्रास करून घेऊन काही होणार आहे का? ती उषाची मुलगी उमा चांगली हुशार आहे, वकील आहे मोठी. ती सदानंद रावांची केस देखील तिनेच हँडल केली होती, ती करेल ना, शक्य आहे ते करेल ती. आणि आपली मंदिरा देखील जायचं म्हणते आहे ना. होईल होईल, सगळं नीट होईल. आपण एकदा जाऊन यायला हवं. कशासाठी? दिनेश आपल्या मुलीचं सासर आहे ते, आपल्याला काही रीतभात आहे की नाही? हे बघ पद्मा, रीतभात म्हणून काही करण्यात मला अजिबात रस नाही आहे आणि तिकडे जाऊन आपली त्यांना काही मदत होणार असेल तर तिकडे जाण्यात काही अर्थ आहे ना. ना आपण त्यांना काही प्रॅक्टिकली मदत करू शकतो ना भावनिक आधार देऊ शकतो, मग काय उगाच तिकडे जाऊन गर्दी वाढवण्यात काय अर्थ? बस बस उगाच हे औपचारिकतेच्या घोळात अडकणं थांबूयात आपण. बस दिनेश, मी तुला पूर्ण ओळखते. तुझा आक्षेप औपचारिकतेवर नाही आहे, अग्निहोत्रींवर आहे. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर तू वाटेल ते केलं असतास. कोण जाणे, तसंही असेल कदाचित. दिनेश आता बस झालं, काढून टाक ही मनातली आडी. अग्निहोत्रींच्या बद्दलचा तुझ्या मनातला हा राग जाणार तरी केव्हा? माहित नाही राग जाईल की नाही तेही माहित नाही. दिनेश या रागातून उद्या भलतच काहीतरी निर्माण झालं तर? Thank you.
मला ना त्या ड्युटीचा लय कंटाळा आलाय बघ. साले इथं कोणी येत बी नाही जात बी नाही. मला सांग रे, मर्डर झाल्यानंतर पहारा करण्यात काय अर्थ आहे? अरे मग साहेबाला सांग ना, मला भी इथं काय बसायची इच्छा नाही आहे. एकतर भीती वाटते. कसली भीती वाटते? आणि इथं भिण्यासारखं काय रे? इथं काय स्मशानभूमी वगैरे आहे का? तुला माहीत नाही, ते आपले दुसरे साहेब आहेत ना, त्यांनी मला इथं ठेवलं होतं. ठेवलं होतं? अरे पहाऱ्यावर. तर मला इथं भूत फिरतानी दिसलं आणि मारलं ना मला. गपे, काय बी काय बोलतोस? अरे खोटं नाही बोलत मी. कोणीतरी बाबा होता, पांढरे कपडे घातलेले होते, इथून दिसला. मी त्याच्या मागं आलो तर माझ्या डोळ्यासमोर गायब झाला. अरे तू त्या दिवशी टाईट असशील रे. अरे माळकरी माणूस नाही, दारू पितो का? अरे बरोबर आहे, शहरात कुठनं आलीत रे भूत? खेड्यात म्हटलं तर असतील बी. राहिलं बाबा, तुला विश्वास नाही वाटणार तर जाऊ दे. बरंच आपण येणार चक्कर मारली. आता साहेबाला जर कळलं की आपण बसून पारा देतोय तर आपली बिनपाण्याने करेल. तुला माहिती आहे ना आपला साहेब कसा आहे. अरे आपली नोकरी गेली तरी चालत, पण मी इथून हलणार नाही बाबा. कार? अरे जाळाला भूत घाबरतं, मी इथंच बसून राहणार. तू जा ड्युटी करून येतो. चल नियुक्त, मी जरा ड्युटी करतो, तू बस शकत. हा जा बाबा जा, तू जाऊ नी, इथंच बसतो. चालेल चल. येणारा येतो, जाणारा जातो, त्याला अडवणं कोणाच्याही हातात नाही. येत अडवता? हा माणूस मेला गेला, त्याला अडवता आलं असं आहे काय? घाबरवतय काय मला? मी कशाला घाबरवू? साधं तत्व सांगतोय. अरे मग समोर या ना, समोर यायला काय भीती वाटते का? यावं की येऊ? नक्की येऊ, घाबरणार नाही ना. नाही घाबरतात लोक मला पाहिल्यानंतर, म्हणून विचारतोय. येऊ? पहारा करतात, माणसाला घाबरतात. हे कसले पहारे करी? कबुली जवाब तुझा. यात असं लिहिलंय की मी निलग्नी होत्री, मी बाप्पा सावंकेचा खून केलाय आणि मला माझा गुन्हा मान्य आहे. साइन इट. म्हणजे जो गुन्हा मी केला नाही त्याची कबुली देऊ का? थकलात का तपास करून? मी तुला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं, स्वतःची अक्कल चालवायची नाही जितकं सांगतोय तितकं खरंच जमणार नाही. अच्छा, म्हणजे बऱ्या बोलणे तू ऐकणार नाहीस. साइन इट. मार गोळी, हिंमत असेल तर गोळी मार, पण माझ्याकडून खोटा कबुली जबाब मिळणार नाही. मार गोळी. मरायची इतकी हौस आहे तुला? हो. तुझ्यात हिंमत असेल तर तू गोळी मार. कमॉन शूट मी, कमॉन शूट मी, गोळी मार कमॉन. काय 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 झालं? भीती वाटते? काय हो? काय झालं? काय झालं? काय पाणी देऊ का? हा देते देते. हा घ्या ना पाणी, प्या हे घ्या. देव अजून
काय झालं? असे धचकून का जागे झालात? मला स्वप्न पडलं. काय 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 स्वप्न पडलं? हा नाही सांगतायत नाही मला. अहो असं काय म्हणताय, मला सांगा ना तुम्ही. नाही सांगतायत नाही मला. मी आजपर्यंत तुझ्यापासून काही लपवले का? आज पण हे नाही सांगतायत मला. म्हणजे म्हणूनच सांगते. काय पाहिलं सांग मला. मला सांग किती वाजले आता? मला माहित असतील, 4:30 झाले असतील. काही नाही, मी जातो आता. अहो आता कुठे निघाला? अहो आता वाड्याच्या बाहेर उजाडलं नाही अजून, काकड आरती सुद्धा झाली नाही. कुठे चाललं? मी थोडं आंघोळ करतो आणि थोडा फेरफटका मारून तिथून पोलीस स्टेशन राहील. मला सांगा, नीलला पाहिलं स्वप्न? त्याला झोप लागली असेल का? तिथे का तो माझ्यासारखं झाड असेल? अहो.